कारदगा दूधगंगा नदीवर मगरीला युवकांनी केले जेरबंद. दूधगंगा काठ बनला धोकादायक. कारदगा तालुका निपाणी येथील दूधगंगा नदी काठावरील मोळा परिसरात मासे पकडण्याच्या गाळाला लागलेल्या 4 फूट लांबीच्या मगरीला युवकांनी पकडून जेरबंद केले आहे. त्यामुळे कारदगा परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. दूधगंगा नदी काठावर मगरींचा सरास वावर असून दूधगंगा काठ आता जनावरे व नागरिकांना धोकादायक बनला आहे. कारदगा येथील काही युवकांनी दूधगंगा नदीमध्ये मोळा ते कनंगले यांच्या छप्पर परिसरात मासे पकडण्यासाठी रात्री सुहास रत्नाकर व नागेश कांबळे यांनी गळ लावले होते. शनिवार दिनांक 5 रोजी सकाळी 7 वाजता नदीकाठावर गेले असता गाळाला मोठा मासा लागला असावा असा अंदाज व्यक्त करीत गळाची जाडजूड दोरी ओढून काठावर आणल्यानंतर मगरीचा शेपटीचा भाग पाण्यावर तरंगताना दिसला. त्यावेळी त्यांची पाचावर धारण बसली. त्यांनी तात्काळ मदतीला अमित शिंदे, संजय कराळे, राजेंद्र कांबळे, करण जिरगे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. सदर मगरीला दोरीच्या सहाय्याने वर काढल्यानंतर मोठ्या शिताफीने व दक्षता बाळगून मगरीला जेरबंद केले. या युवकांनी प्रसंगावधान राखून मगरीला पकडल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. ग्रामपंचायतीने चिक्कोडी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर वन अधिकारी यांनी सदर मगरीला नेऊन सुरक्षित स्थळी सोडून दिले. बोलताना गणेश कांबळे व सुहास रत्नाकर म्हणाले की मगरीला पाहिल्यानंतर आमची एकच भंभेरी उडाली, पण सावधानता बाळगली. आम्ही मित्रांना बोलावून त्या मगरीला सुरक्षितपणे पकडून ग्रामपंचायतीच्या स्वाधीन केले. दूधगंगा नदीकाठावर मोठ्या प्रमाणात मगरीचा वावर सुरू आहे, त्यामुळे शेतकरी, युवक, लहान मुले व महिलांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. आज पण आम्ही मासे पकडायला गेलो होतो तर तिची चपकायला लागले होते. मग ही दोघांनी मिळून वर काढून आम्ही 4-5 जण होऊन हिला बांधून इकडं पंचायतीमध्ये घेऊन जाणार आहे. पहिला मासा असा वाटला, त्याच्यामुळं आम्ही झेप घेतली, पण ती मगर होती. मागं सरकलो तरी बी आम्ही धाडसानं त्याला वर काढून आम्ही आता पंचायतीमध्ये घेऊन जाणार. आज रोजी असं झालं आहे की महाबरोबर जवळजवळ 2-4 मग वावर जास्त वाढलेला आहे, आणि गवत आणायला, मासं पकडणाऱ्यांना किंवा इंजिनाला पाणी घालताना, मोटर सुरू करणाऱ्या फार घातक झालं आहे. त्यापैकीच आज जी चपकाला मगर लागली आहे, ही मगर आम्ही आमच्या मुलांनी पकडून आज आणलेली आहे, आणि हे फार मोठं एक घातक आहे. मगर पकडलेल्यामध्ये नागेश कांबळे आणि सुहास कांबळे आणि सुहास रत्नाकर यांच्या चपकालाच ती लागली होती. त्याच्यानंतर राजू कांबळे, त्याच्यानंतर अमित, त्याच्यानंतर संजीव कांबळे, त्याच्यानंतर संदीप आणि करण कांबळे, ही सगळी चिको एक त्यांचा मुलगा. त्या सर्वांनी मिळून आम्हाला कळवलं, आम्ही पळत गेलो आणि त्या मगरीला आम्ही पकडलो.